हॅलो, गुड मॉर्निंग. कशी आहात? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आणि आता सकाळचे झालेले आहेत, 9 वाजलेत. आणि पा, मस्त आम्ही सगळे ते मोठे मोठे बेड आहेत ना इथे, इथे इथे पण आहे. तर आम्ही मस्त रात्री झोपलो, हळद वगैरे झाल्यानंतर झोपायला 2 वाजले आणि छानपैकी झोप पण झाली. आता आम्ही उठून सगळे फ्रेश होतोय, त्यानंतर 12 लग्न आहे, तयार व्हायचं आहे. मस्त सगळे काष्टी साडी नेसणार आहेत, म्हणजे 9 अशी. हां, 9 नेसणार आहे. तर आता चहा प्यायला जायचं आहे. चला, आणि बाहेर पाहिजे सगळ्या खुर्च्या वगैरे त्या मांडलेल्या सगळ्या कशा झालेल्या आहेत. आणि रुपेश मस्त मुलांना स्विमिंग पूल मध्ये आंघोळी घालायला घेऊन गेलेला. अन्वी अन्वी आंघोळ करून आली आमची. राजी पण उठून बसले. राजी आता हॅलो करा, बोला सगळ्यांना नमस्कार. नमस्कार करा, नमस्कार करणार. चला, आजी रुपेशची आजी येते, म्हणजे आमच्या रेशमाच्या आजी, त्या पण आल्यात. तिथे पण रूम आहे लेडीज साठी, भरपूर रूम्स आहे तिथे. म्हणजे फार्म हाऊस आहे हे ऍक्च्युली, आणि खूप छान भरपूर रूम आहेत. म्हणजे 200 लोक 150 लोक आरामात येऊन राहू शकतात. आणि काल तुम्हाला दाखवलेलंच मी इथला परिसर दिवसाला. आता यावेळेला ना, आता 9 तर ऊन आहे, 12 लग्न लागणार आहे, तर त्यावेळेला अजून कडक ऊन असणार आहे. तर तेच आंब्याची वगैरे झाडं किती छान आहे तिथे. आमचा सनी पण उठून बसला आहे. आणि आम्ही रात्री छान तयार होऊन इथे आलेलो. आणि आता गाऊन बरं झालंय. हे पहा, आमचे महेश भाऊ जोरदार नाचले काल. रेश्मा नाचायला गेली आणि आम्ही गेलो. अगं मी किती नाचलेली, पण आधीच भरपूर नाचून आलेलो आम्ही. चला चहा घेते पा, गरमागरम चहा. मस्त चला, मस्त सगळेजण नाश्ता करून आलो आणि सगळ्यांचे गप्पा रंगलेत. अरे बोला, जे बोलत होता व्हिडिओ चालू केला म्हणून सगळे गप्प झाले. कोणाबद्दल तरी बोलत होता का? तुमच्याच बद्दल बोलत. अरे माझ्याबद्दल बोलत होते. या या तर सगळ्यांनी आपापले कपडे बाहेर काढून ठेवलेले आहेत तयार होण्यासाठी. पण 12 लग्न आहे म्हणून मस्त शांत गप्पा मारत बसलेलो आहोत. आज तयार होऊया आणि मग बाहेर कडकडीत ऊन आहे, सगळ्यांनी छत्र्या घेऊन जाऊया. अप्पू बा, अंकिता अंकिता पाठ दाखवते आपल्याला. तर इथे आम्ही दोघी बहिणी दोघी जावा मस्त तयार झालेलो आहोत. आणि आमचा लुक कसा वाटतोय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दोघांनीही एकदम मस्त गॉगल्ससुद्धा घातलेले आहेत. आणि मी घातलेला खणचा जो ब्लाऊज होता ना, तो मी स्वतः शिवलेला आहे. तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये, मी कटिंग वगैरे करतानाचं पण दाखवलेलं. तर अगदी छान फिटिंग मस्त बसलेली आहे. आणि जर तुम्हाला ब्लाऊजची कटिंग वगैरे शिकायची असेल किंवा पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ट्राय करेन तुम्हालासुद्धा दाखवण्याचं. आणि आता इथे ना फेट्यांसाठी बोलवलेलं, तर हे फेटेवाले भाऊ आहेत ना, एवढं मस्त फटाफट आणि एकदम छान असे फेटे बांधत होते. आणि आमचे महेश भाऊ म्हणजे घरचे जावई आहेत त्यांच्या, तर त्यांना एकदम स्पेशल असा रंगीत लाल असा फेटा बांधत होते आणि खूप छान वाटत होतं. आणि त्यांच्या ड्रेससाठी ना तो अगदी सुटेबलसुद्धा होता. आणि गॉगल घातल्यानंतर तर अजूनच असे वाटतात की एखाद्या गावचे पाटीलच बसलेले आहेत समोर. तर खूप छान मस्त असा लुक महेश भाऊंचा वाटतो आहे. तर किरण आहे ना महेश भाऊंचा छोटा मेवणा आहे, आणि मोठा मेवणा जो आहे त्याचं लग्न रुपेश, त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला 2 आहेत. तर हे पहा, आता महेश भाऊंना खूप मस्त फेटा बांधलेला आहे. आणि त्यानंतर असा ही कळी जी आहे ना उघडल्यानंतर अजूनच छान वाटलं.
तर बाकी सगळीच तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी छान अशी फेटे बांधलेली आहेत ना, तर एक खूप मस्त असा लुक वाटतो. अगदी एक म्हणतो ना आपण एक मराठी माणसाचा रुबाबदार असा लुक असतो तसा लुक वाटत होता. आणि किरण म्हणजे नवरदेवसुद्धा आता रेडी झालेला आहे. आणि जे स्विमिंग पूल आहे ना फार्म हाऊसमधलं त्याच्यामधोमध असं छानपैकी मंडप केलेलं आहे, तिथेच लग्न लागणार आहे. आणि इथे पाहू शकता कोण येत आहे ते आई सारिका कृष्णा सिद्धेश आलेत. किती वाजता निघालेला? 9 वाजता निघालेली, आता 12:30 होत आलेत, आत्ता येऊन पोचले. छान मस्त एकदम. खूप लांब आहे म्हणून आम्ही तर विचार केलेला आईला की जमलं तरच ये, नाहीतर नको येऊ. पण कसं आहे घरातलं लग्न असतं तर यावं लागतं. छान वाटतं म्हणून आई शेवटी आली, तिचं पण मन लागत नव्हतं. तर इथे पहा दर्शनचे पप्पा सनी वगैरे सगळ्यांनी फेटे बांधलेले आहेत आणि ते पण एवढे सुंदर छान वाटत होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप सारे फोटोजसुद्धा काढले. आणि इथे पहा जसं मी सांगितलेलं स्विमिंग पूलच्या मधोमधनं अशा प्रकारे मंडप केलेला आहे आणि तिथे लग्नविधी लागत आहे आणि बाकीला सगळे साईडला बसून आम्ही पाहतोय. चला इथे आता लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली आहे आणि सगळी जण मस्त तयार होऊन आलेली आहे. हे पहा आद्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश. तर इथे माझे माहेरचे आणि सासरचे दोघेही बसलेले आहेत. माहेरून तर आई सारिका आणि मुलं एवढेच आलेले आहेत आणि बाकी माझे सासरचे सगळी मंडळी आहेत. दीर आहेत, जावा आहेत, माझे छोटे दीर आहेत, सगळेच आहेत. नंदा पण आहे आणि आम्ही सगळे आता कोल्ड्रिंक एन्जॉय करतोय. चला लग्न लागलेलं आहे. छान आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. 2 वाजलेत, कडकडीत ऊन आहे. आमची सगळी मंडळी येत आहे. महेश भाऊ सावजी किरण सावजी सगळेच आहेत. तरी ते अक्का उभी आहे जेवणाच्या लांगेमध्ये गॉगल घालून कारण ऊन खूप लागत होतं. जेवण झाल्यानंतर ना आम्ही पुन्हा रूममध्ये आलो आणि चेंज वगैरे करून घेतलं कारण आता संध्याकाळच्या वेळेला डायरेक्ट रिसेप्शन पार्टी असणार आहे म्हणजे 7:00 दरम्यान. तोपर्यंत आता आराम आहे तर म्हटलं जे काही नंतर घालायचे कपडे आहेत ते वर काढून ठेवूया आणि ज्या काही वस्तू आहेत ना ठेवायच्या ते सगळं भरून ठेवलं की बरं पडेल कारण लग्न वगैरे लागल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आम्हाला निघायचं आहे म्हणजे निघेपर्यंत रात्रच होणार. पण त्यावेळेला बॅकपॅकिंगची परत गडबड नको यासाठी ना आता बसून सगळं जे जे वस्तू आहेत ना सगळे आम्ही व्यवस्थित अरेंज करून ठेवायला घेतलेल्या. एकदम सुंदर. आता संध्याकाळचे 5 वाजले का? बघते नाही, 4:15 पण नाही झाले. संध्याकाळी आहे 6:00 रिसेप्शन पार्टी आहे. तोपर्यंत आम्ही इथे आता सगळेजण बेड मस्त आहेत ना त्याच्यावरती आराम करते. चेंज वगैरे केलं सगळ्यांनी, काष्टी ते 9 घातलेली काढली. एवढं गरम होत होतं आधी चेंज केलं. आता इथे सगळ्यांच्या गप्पा चालल्यात, काही जणं झोपलेत, काही जणं आपले बसलेत, असं टाईमपास चाललेला आहे. संध्याकाळपर्यंत 5:30 झाले की मग तयार होऊ. परत काय काम आहे, तयार व्हायचं, बाहेर जायचं, जेवायचं, तयार व्हायचं, बाहेर जायचं, हेच चाललं आहे. तर खूप रेस्ट चाललेली आहे. आता डायरेक्ट संध्याकाळी तयार झालो ना सगळे बाहेर जाऊ रिसेप्शन पार्टीला, तेव्हा कंटिन्यू करेन. नक्की पहा. चला. आणि आमची अवनी आलेली आहे गावाहून ना. अवनी एकदम आज वेडी झाली आहे. बाहेर उन्हात उन्हात ना खेळून घेऊन पिसळाली आहे ती. अवनी है ना, काहीच नाही आज. उन्हाचा असर झालाय तिच्यावरती. हाय कर, हाय हाय बोल. हॅलो. आणि इथे पहा सगळ्या बिचारी लग्नाला आली आहे की तिला मसाज करायला बोलवलेला आहे. या दोघांचा हेड मसाज करत बसली आहे आणि नम्रता आणि आपू मस्त आराम करत आहेत. आणि इथे आई पण बसली आहे. चलो संध्याकाळी आता कंटिन्यू करेन, थोडं मी पण रेस्ट करते.
कशाला? बाकीचे बारा. हे पहा, आता रिसेप्शनसाठी आम्ही तयार आहोत. अजून थोडं टच म्हणजे कानातलं वगैरे हे घातले, विचार करते चेंज करूया का. आणि अंकिता पण छान तयार झाली आहे, तिने पण कानातले घातले. तर आम्ही खूप घाई घाईत चाललोय, का माहिती का? चहा काउंटर चालू झालेला आहे आणि आम्हाला चहा प्यायचा आहे. आम्ही असं वेट करत होतो की कधी चहा मिळणार, आणि ते चहा काउंटर लागलाय. हे पहा गर्दी पहा. चहाची गर्दी. बा पिंकी कालपासून नव्हती, कारण पिंकी आज दुपारी आली आहे. सारिकाचा लुक सगळ्या छान छान मस्त तयार आहे. अजून तयार नाही झालंय म्हणून चालेल, जरा डिफरंट असेल की सगळे त्याच्याकडे पाहतील. आता किती छान वाटते उभं राहायला इथे. दुपारी ऊन एवढं होतं ना जेवायला आम्ही थांबलो तेव्हा, बापरे. इव्हनिंग टाइम खूप छान आहे ना. दुपारी जेवायला आलो त्यावेळेला किती ऊन होतं, कारण मागच्या साईडला ना पूर्ण तुम्ही पाहते दिसते बा, पूर्ण अगदी जंगल एरिया आहे. म्हणजे असं पूर्ण गावचा एरिया आहे ना, तसाच आहे ना त्यासाठी. चलो चहा पिते. ही पण माझी मामी आहे आणि ही पण मामी आणि ही माझी मम्मी. आणि इथे पण इथे माझी काकी, इथे माझी काकी बसली आहे. मुलीकडचे हे आहेत ना, हे मुलीकडून आहेत आणि आम्ही आहोत ना, आम्ही मुलाकडून आहोत. पण ती माझी काकी आहे, असं रिलेशन जुळून आलेलं आहे. आम्ही एवढं छान तयार होणार आणि इथे दर्शन एकदम फॅन्सी ड्रेस मध्ये उभा आहे. तुम्ही तुमच्यापेक्षा चांगलं आहे, व्यवस्थित त्याने घातलं तरी. हा बघा सनी, सनो सनो टर्न दिस साइड. काय केलं, काम चालू होता. आम्ही पण थोडा आराम केला. तर हे पहा, ही आमची मनस्वी मस्त एकदम छान एवढं मस्त ड्रेस घातलाय ना तिने. अगदी अशी समोरून पाहिल्यानंतर तर प्रिन्सेसच वाटत होती. मस्त एकदम असा ड्रेसचा लुक आहे आणि हेअरस्टाईल पण खूप सुंदर केलेली. चला आता आम्ही सगळे चाललेलो आहोत वरातीला. मस्त एकदम आता कशी वरात काढतायत आणि नाचायचं आहे खूप मस्त. तर लग्नामध्ये ना आमच्या रेशमाची खूप गडबड चाललेली, कारण तीच त्या म्हणजे त्यांच्या माहेरी तीच मोठी आहे आणि सगळं काही पाहायचं तिच्यावरच होतं. त्यामुळे आता तयार होताना सुद्धा ती वरातीसाठी तशीच आलेली. वरातीनंतर ना नवऱ्या नवरीची ग्रँड एंट्री झालेली आहे. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि एंट्री सुद्धा धमाकेदार झाली. नवरा नवरीचं मस्त धूमधडाक्यात नाचत गाचत ना स्टेजवरती आगमन झालं. त्यानंतर मी इथे आलेली आहे रुखवत पाहायला. खूप छान छान रुखवत ठेवलेलं होतं आणि ज्या एक एक वस्तू होत्या ना त्या पाहून खूप छान वाटल्या. त्यानंतर मुलीबद्दल इथे लिहिलेलं होतं, ते पाहताना वगैरे खूप वाचताना छान वाटलं मला. तर बराच वेळ मी इथे सगळं काही पाहत होती. म्हणजे या वस्तू पाहण्यापेक्षा ना जे लिहिलेलं होतं ना ते मला वाचताना खूप आनंद झाला. त्यानंतर मामी सगळे मिळून इथे आलेलो आहोत जेवायला.
कारण याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना निघायची पण घाई आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर भेटवस्तू वगैरे देऊन झाली की आम्हाला निघायचं आहे. चला आता स्टेजवर जाऊया, नवरा नवरींना भेटायला जायचंय. आणि विभाचे पप्पा आहेत. विभा माझ्या नंदीची छोटसून, तिच्या लग्नाची पण व्हिडिओ मी घातलेले आहेत. तर आम्ही सगळी फॅमिली आमची आम्ही आलो स्टेजवर आणि किरण आता त्याच्या बायकोला सगळ्यांची ओळख करून देतोय. आता त्यामध्ये किती तिच्या लक्षात राहील ना सांगता येत नाही, कारण आमची फॅमिली एवढी मोठी आहे की एकाच वेळेस तिला सगळ्यांचं इंट्रोडक्शन होणं म्हणजे कठीणच आहे. चार नंबर महेश चव्हाण. उनकी एक लड़की है दूसरी, ये पिंकी अक्का, ये भी थाना में रहते. सबसे बड़ी सबसे ये जितनी बड़ी फैमिली है उतनी ज़्यादा ये. लग्न झालेलं आहे, आता आम्ही सगळे निघालो. चल सगळे आमचे पाहुणे निघालेले आहेत घरातले, पाहुणे नाही आमचे घरातले. दर्शन आजीला हात पकडून घेऊन येतोय. आजी दर्शन हो असं आहे काय? अच्छा, आजी दर्शनला हात पकडून येते. चला तर मग ब्लॉगचा शेवट इथेच करते, खूप उशीर झालेला आहे, घरी जाऊन पोहोचेपर्यंत 1-1.5 वाजून जातील. तर भेटूया पुन्हा पुढच्या नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेल देन बाय अँड गुड नाईट.